राज्यावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि बारामती मतदारसंघातल्या उमेदवार श्रीमती सुप्रियाताई सुळे आपल्या या मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय वागेरे पाटीलजी यांचं नुकतंच आगमन होत आहे. ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय पृथ्वीराज चव्हाणजी, रिपाईचे नेते दीपक निकाळजे, माझे मित्र जयदेवराव गायकवाड, मंचावर उपस्थित काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि या अलायन्सचे सर्व सन्माननीय घटक पक्षाचे नेते पदाधिकारी उपस्थित बंधू आणि भगिनी, महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळीकडे फिरतोय. महाराष्ट्र राज्यामध्ये जनतेमध्ये मोदी शहा भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष मध्ये एकनाथजी शिंदे असतील किंवा अजितदादा असतील या सगळ्यांच्या विरुद्ध प्रचंड असं प्रचंड वातावरण आहे. सगळीकडे ज्या आमच्या सभा होत आहे, महाविकास आघाडीच्या सभा, त्या सभेला प्रचंड आणि प्रचंड जनमानसांचं समर्थन मिळत आहे. आम्ही सर्वे रिपोर्ट बघितलेले आहे. परवा एका सर्वे रिपोर्ट मध्ये महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये 31 जागेवर पुढे आहे आणि 18 जागेवर बीजेपी आहे. याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्रामधला जो अंडर करंट आहे तो या भाजपाला उद्धवजींच्या भाषेत सांगायचं तर तडीपार करणार. मित्रांनो, गेली 10 वर्ष या मंडळींनी 10 वर्षापूर्वी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली, काँग्रेस पक्षातले नेते भ्रष्ट आहेत असं सांगितलं, लोकांच्या वर बिंबवलं, जनतेला वेगवेगळी आश्वासनं दिली, 15 लाखाचं आश्वासन दिलं, कोट्यवधी नोकऱ्या उपलब्ध करून देतो म्हणून सांगितलं, महागाई कमी करू म्हणून सांगितलं, अशी अनेक आश्वासनं या मोदीजींनी आपल्याला दिलेली होती. आणि आता या सगळ्या आश्वासनाचा निर्लज्जपणाचा कळस म्हणून आपण जर आज बघत असाल तर त्यांची भाषा काय तर मोदीची गॅरंटी. अरे बाबांनो, गेल्या 10 वर्षापूर्वी तुम्ही ज्या गॅरंटी दिलेल्या होत्या पहिल्यांदा त्याचं काय झालं ते जनतेला सांगा आणि आता नवीन तुम्ही काय गॅरंटी देणार आहात ते सांगा. तुमची नवीन गॅरंटी या देशाला विकण्याची गॅरंटी आहे का? तुम्ही सांगता काँग्रेस पक्षानं 70 वर्षामध्ये या देशाला काय दिलं? या काँग्रेस पक्षानं सगळंच दिलेलं आहे. जे सगळं दिलंय ते सगळं आता तुमच्या मित्रांना विकायला तुम्ही सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून ज्या पक्षानं या देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांना चले जाऊची घोषणा दिली, स्वातंत्र्य मिळून दिलं स्वातंत्र्यानंतर, गर्दी खूप झालेली आहे म्हणून लोकांना थोडं पुढे यावं लागतंय, पण कुणी डिस्टर्ब करू नका, आयत्या जागेवर उभे राहा किंवा पाठी आई त्या खुर्च्या लावून टाका असतील तर, नाही तर सर्वांना विनंती आहे सहकार्य करा. अशा पद्धतीनं तुम्ही जे या पक्षानं दिलेलं होतं ते विकायला सुरुवात केलेली आहे. मधल्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे यांचं सरकार काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बनवलं, माननीय शरद पवार साहेब आमचे नेते राहुलजी गांधी यांनी मिळून उद्धवजींना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं, त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक अनेक योजना आल्या. आपल्या सगळ्यांच्या दुर्दैवानं
या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये कोविडची साथ आली, त्या कोविडच्या साथीमध्ये सुद्धा उद्धवजींनी प्रचंड प्रचंड मेहनत करून या महाराष्ट्रातल्या जनतेचे प्राण वाचवण्यासाठी अनेक अनेक विविध उपाययोजना केल्या. आपण सगळेजण या ठिकाणी पाहतात या देशामध्ये मोदींनी जातीयवाद धर्मवाद निर्माण करण्याचं काम सुरू केलं. आपल्यामध्ये लोकांना लढाया करायला सांगितलं आणि देशामध्ये यादवी निर्माण करून हा देश सोडायचं धोरण त्यांनी ठरवलेलं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून या देशातली लोकशाही आणि या देशाची राज्यघटना बदली करायचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. या देशामध्ये आपण बघत असाल की राज्यघटना निर्माण केली गेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महत्व प्रयासानं ही राज्यघटना तयार झाली. या राज्यघटनेमध्ये सर्वांना समान अधिकार, मूलभूत अधिकार, प्रस्तावनेद्वारे अनेक अनेक विषयांना या ठिकाणी त्यांनी प्राधान्य दिलेलं होतं. राज्यघटनेमध्ये विविध संस्था निर्माण केलेल्या होत्या, मग ते न्यायालय असेल, निवडणूक आयोग असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, रिझर्व बँक असेल, या सगळ्यांना ऑटोनॉमस बॉडी म्हणून राज्यघटनेनं मान्यता दिलेली होती. पण आज काय परिस्थिती आहे? आज न्याय व्यवस्थेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय. निवडणूक आयुक्त अधिकृतपणे आपला दृष्टभान अधिकृतपणे शिवसेना ही एकनाथ शिंदे बांधते, अधिकृत राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय पवार साहेबांचा त्या पक्षाचं नाव त्याचं चिन्ह अजितदादा पवारांना मिळतंय. म्हणजेच याचा अर्थ निवडणूक आयोग हा निपक्षपातीपणा करत नाही, हा दोषी आहे. रिझर्व्ह बँक आपण बघा, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी, या देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी या स्वायत्त संस्थेची निर्मिती केली गेली. परंतु दुर्दैवानं या रिझर्व्ह बँकेचा जो राखीव निधी आहे तो सुद्धा मोदींनी पळवण्याचं काम केलं. अशा पद्धतीनं सीबीआय, ईडी या सगळ्या संस्थांचा गैरवापर करून आपल्या नेत्यांना गजाआड करण्याचा प्रयत्न झाला. दिल्लीचे मुख्यमंत्री, झारखंडचे मुख्यमंत्री आपण कधी ऐकलं मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलेलं? मोदीने हेही कार्य करून दाखवलेलं. त्यामुळं मित्रांनो, ही लोकशाही आणि राज्यघटना ही धोक्यात आलेली आहे. राज्यघटनेच्या या सगळ्या संस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू होतोय. याचाच अर्थ ही राज्यघटना बदलण्याचं षडयंत्र त्यांनी सुरू केलेलं आहे. त्यांची एक घोषणा आणखी आहे, अब की बार 400 पार. अरे बाबा, 400 पार कशाला पाहिजे तुम्हाला? या देशामध्ये कुठल्याही पक्षाचं सरकार यायचं म्हटलं तर 272 हा बहुमताचा आकडा आहे. मग 272 तुमच्या जागा तुम्हाला 400 पार कशासाठी पाहिजेत? तर 400 पार यासाठी पाहिजेत की तुमची 2/3 मेजॉरिटी तुम्हाला पार्लमेंटमध्ये आणायची आहे, राज्यसभेमध्ये आणायची आहे. आणि त्या अर्थे आपण बघत असाल की वन नेशन वन इलेक्शन हा सुद्धा नारा त्यांनी मधल्या काळामध्ये दिला. म्हणजे एक राष्ट्र आणि एक निवडणूक, म्हणजे 16-17-18 राज्यामध्ये त्यांचं सरकार आलं की राज्यघटना बदलण्यामध्ये राज्य सरकारचा वाटा आणि पार्लमेंटमधल्या दोन्ही संस्थांचा वाटा, लोकसभा आणि राज्यसभा, या दोन्ही संस्थांचा वाटा दिल्यानंतर ही राज्यघटना बदलण्याचा षडयंत्र आणि लोकशाही धोक्यात आणण्याचा प्रयत्न. आणि म्हणून मित्रांनो, आपण लक्षात घेतलं पाहिजे की यांची जुमलेबाजी चालू आहे. पृथ्वीराज चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, स्वागत. आणि एका बाजूने ही जुमलेबाजी सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूने म्हणजे आश्वासनाची खैरात आहे, आश्वासन पूर्ती एकही केली नाहीये. परंतु दुसऱ्या बाजूने राहुलजी गांधी यांनी देशभर पदयात्रा काढली.
कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत आणि मणिपूर पासून ते मुंबई पर्यंत 10,000 किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला. लोकांना भेटले, जनतेमधला असंतोष त्यांनी लक्षात घेतला आणि त्यांनी सांगितलं मी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला गॅरंटी देणार आहे, 5-point guarantee. आणि त्यांनी घोषित केलं की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचं सरकार आलं तर त्या ठिकाणी आम्ही 5 points आम्ही गॅरंटी देऊ, महिलांना प्रत्येक वर्षी 1 लाख रुपये देऊ, तरुणांना 30 लाख नोकऱ्या देऊ, तरुणांना 1 लाख प्रत्येक महिन्याला देऊ, त्याचबरोबर जे पेपर लीक होत आहेत ते बंद करू, या ज्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या भरती होत आहेत त्या बंद करू, आणि कॉर्पोरेशन स्तरावर असेल, राज्य स्तरावर असेल किंवा केंद्र सरकारच्या स्तरावर असेल या सगळ्या आम्ही नोकऱ्या देऊ. आणि बंधू आणि भगिनीनो आपण लक्षात घ्या, कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाचं आलं सरकार, त्या ठिकाणी त्यांनी गॅरंटी योजना सुरू केली, महिलांना 1 लाख रुपये द्यायला सुरुवात केली, सगळ्या योजना लागू केल्या. तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार आलं, त्या ठिकाणी त्यांनी गॅरंटी योजना सुरू केली. याचाच अर्थ असा आहे उद्या राहुलजी गांधी, माननीय पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि देशातली इंडिया आघाडी यांचं सरकार या देशामध्ये येणारच आहे. आणि देशात आल्यानंतर सर्वसामान्य माणसाला सगळ्या प्रकारची आश्वासनाची पूर्ती ते करू शकतील याची गॅरंटी आम्हा लोकांना आहे. म्हणून मोदीच्या फसव्या गॅरंटीला आपण बळी पडू नका. आमच्या इंडिया आघाडीच्या नेत्यांना मतदान करा. सुप्रियाताई सुळे आहेत, वागेरे पाटील आहेत, यांना मतदान करा, एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम.